मोदी विरोधकांची वज्रमूठ आज पाटण्यात पाहायला मिळणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विरोधकांची मूठ बांधण्याचा प्रयत्न सुरू केला. आपचे सर्वे सर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन पाटण्यात दाखल झालेत. तर राष्ट्रवादीतर्फे शरद पवार, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड या बैठकीत सहभागी होणार आहेत. शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर हे चौघ बैठकीत सहभागी होतील. काँग्रेसही या बैठकीत सहभागी होणार आहे. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यावेळी उपस्थित असतील. 2024 लोकसभा निवडणुकीत देशभरातील विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. तर विरोधकांच्या याच बैठकीत देशातील महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा होणार असं शरद पवारांनी स्पष्ट केलंय. तर देशाच्या अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताज तवान ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची ना अमृत नोनी पॉवर प्लस. रक्षणासाठी 2024 मध्ये काय करता येईल त्यासाठी आजची बैठक असल्याचं संजय राऊतांनी सांगितलं. देशासमोरच्या महत्वाच्या प्रश्नांची चर्चा करणार एक, त्याच्यानंतर देशाच्या काही राज्यामध्ये दसवणी होऊ किंवा काय आणि या नात्यानिमित्तानं एक प्रकारची रस्त्यावर उतरणं आणि कायदाने सुस्थिती परिस्थिती निर्माण करणं हे जे कृत्य होतं आहे त्याला विशेषतः जिथं नॉन बीजेपी राज्य आहेत त्या राज्यात हे जास्त होत आहे. त्यामुळे याच्या मागं कोण आहे हे स्पष्ट होत आहे. हे देशाचं दिसणं योग्य नाही. या सगळ्या गोष्टीच्या वरतीच एकत्रित विचार करून पुढची लाईन ठरवावी एवढाच त्याचा विषय. देशाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी, संविधानाच्या रक्षणासाठी 2024 साली काय करता येईल, कारण 2024 निवडणूक ही बहुधा शेवटची निवडणूक असेल हे संपूर्ण देशाचं मत आहे. एकत्र जमणं ह्यालाच महत्व आहे. त्यातून आदर चमत्कार होईल असं नाही, पण एकत्र जमून चर्चा करून काही पावलं कशी टाकता येतील, काय करता येईल, खास करून एकास एक उमेदवार कशा प्रकारे देता येईल याच्यावर नक्की चर्चा होईल. लाल मातीतली कुस्ती म्हणजे See to me.